त्यांचं इडली ऑर्किड आणि मी आज वाचून पूर्ण केलं. त्यांची ऑर्किड हॉटेल पूर्ण करण्यासाठी जे स्वप्न, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेली धावपळ, प्रसंगी आलेलं नैराश्य, कौटुंबिक कलह, या सर्व अनुभवांची मांडणी अगदी सहज केली आहे. जिद्द, बुद्धिमत्ता, सकारात्मकता आणि कौशल्य या गुणांमुळे यशस्वी कसं होता येतं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे पुस्तक. मराठी उद्योजकाची यशोगाथा, स्वप्नापासून सत्यापर्यंतचा प्रवास व आयुष्यात पावलोपावली मिळणारे धडे, या सगळ्यांची भावनांची बांधलेली गाठ अशी अनोखी गोष्ट या पुस्तकात आहे. तुमच्या पोटात भूक असेल, डोक्यात कसली लाज नसेल, संकटात जिद्द असेल, तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकता, अगदी कुठलेही. हे वाक्य आहे कामत रेस्टॉरंटची चेन काढणाऱ्या श्री विठ्ठल कामत यांच्या इडली ऑर्किड आणि बी या सुप्रसिद्ध पुस्तकातील. हे पुस्तक नुसते एकदा वाचून संपत नाही, तर आपल्याला प्रेरणा देत राहते. अनेकदा वाचून दरवेळी नवीन काहीतरी गवसते. कधी उदास वाटत असल्यास, निरुत्साही असल्यास, अपयश आल्यास हे पुस्तक मार्गदर्शकाचे काम करते, उत्साह वाढवते, जगायला शिकवते. हे केवळ काल्पनिक रचलेले पुस्तक नसून विठ्ठल कामत यांना त्यांच्या जीवनात आलेल्या बऱ्या वाईट अनुभवांचे सुरस कथन आहे. आपल्याला नक्कीच प्रेरणा देऊन